डॉक्टर आशिष सडक संचलित श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती म्हणजे तुमच्या मातृत्वाला साथ. गेल्या 7 वर्षात 3000 अधिक अपत्यहीन जोडप्यांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्णत्वास. चैतन्य मातृत्व योजना 2022 अंतर्गत 101 लकी जोडप्यांचा आयव्हीएफ उपचार मोफत आणि इतर जोडप्यांसाठी 79,999 रुपयांमध्ये आयव्हीएफ उपचार. मातृत्व स्वप्नपूर्तीसाठी संपर्क साधा 84 84 86 19. पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. गांजा मटका लांडीला पाडी समद्याचा आलाय उत 9% मारून झिंगाट झाला. हे सगळे अडाणी गोळ पडलं. हो मामा बोला. ते अमृषपुरी दिलजेले मध्ये एक डेरा वाजवला होता. तो डेरा आहे का? आहे की वाचतोय का? चांगला वाचून पाहत तुम्ही. पैसे द्या अगोदर. घागर घेऊन आयला मस्त वाचतोय. याला मामा म्हणतोय. तुझी काम वस्तूवर गोडबोले मामा काका करतो आणि पैशाला त्यांना घोडा लावून जातो. हे पद्धत बंद कर. काय होतंय माहितीये का बाळा? का पैशाचे व्यवहार माझ्या हातात नसतो. पैसे व्यवहार असतो भाऊच्या हातात. आणि भाऊ म्हणतो मी भिकारी. काय समज बघतो बाळबाका? भाऊकडे इतका पैसा या स्विच बँक आहे की नाही का अमेरिकेची? भाऊन मी लहानपणी बसलो दोस्त आहे तुझा. मला घ्यायचे स्विच बँक. ही तर खालच्या बँकेत आहे का खातं अहो खालच्या बँकेत. जाऊ दे गाणा जाऊ दे मरदे तिकडे. भाऊचं काय मला घेणं देणं नाही. तो माझा दुश्मन आहे त्याचं काय सांगू. आज तो मिटिंगला येणार का नाही? कसली मिटिंग आहे? आणि तमाशा ठरवा मिटिंग. सगळे कुस्त्या तमाशा सगळे तिथं आणणार रे. आईला पण तिथं भाऊ असतील की. गाणा काय होतं माझी का? तुम्ही नवीन पोरं काय करता? आम्ही जुन्या लोकांनी काय ठरवलं नाही. तुम्हाला पसंत पडत नाही आणि परत तू माझ्या नावाने बोंबलत बसतो. आणि चुकवलेलं असतं तुझ्या भावनेत. तू येत तिथं मिटिंगला. आईला आमिर तेवढे खरे बरं का? आपल्या पोरांनी जर लक्ष घातलं तर पुढे ही सगळी पिढी मेली आपल्याच बघावं लागणार आहे. आम्ही मार पहिला आम्हाला खालस करून टाक आणि तुम्ही पहिला हातात घ्या. नाही माझा स्वभाव कसा प्रखळ बोलणं माझा स्वभाव आहे. स्पष्ट बोल. तुम्ही स्पष्ट बोलतो मग बाळ बघा. आमकाच ठरवला तर आमकाच ठरवला. हीच लावणी नाही वाजवली तीच लावणी नाही वाजवली. नाव कालवा करत बसतो मिटिंग. झाले का चुलद्या की पटके? आम्ही कधी साहेब करा जाण कधी काय आपल्याला जायचे पटके. घेऊ तुम्हाला मला एकदा ह्यासाठी बी एक गाडगं द्या चांगलं. घेतो की काय शुभांगे? अरे पिशवीतलं दूध वापरता पावशेराने दह्याला गाडगं.
आईला बळवा का तुमचा स्वभाव कसा आहे माहिती का आ बैल मुझे मार हां मग काय झालं मग नसतं लोकांचं म्हणणं अंगा ओढून घ्यायचं मी काय म्हणतोय का तुम्हाला कोहराची पेटायला काय तुम्ही दह्यासाठी गाडी का तुम्ही काम करत तुम्ही का सीसीटीव्ही बसवलेत का आमच्या घरात आव घरात दिस सगळे माहिती भांडी ना भांडी तुमच्या म्हणजे सगळ्याचं घर सोडून आमच्याच घरात पारठून बसला की वॉचमन आहे का तुम्ही पोलिसाचं काम काय असं चोर पकडणं आणि गावातलं चोरटं घर तुमचं आहे त्यामुळे माझं काम आहे तुमच्यावर लक्ष द्यायचं आमचं घर चोरटं आहे तुम्हाला कसं काय कळलं आज तुझा भाऊ मी लहानपणापासून दोस्त आहे सोनं चोरायचा भाऊ तुझा अहो भाऊला लहानपणी पेन्सिल खायचा नाद होता चोरायचा नव्हता ती लोक म्हणत चोरतात लहान असताना पेन्सिल अतिशय सुंदर लागायच्या त्यामुळे भाऊ शाळेत पेन्सिल खायचे आमच्या आजोबाने दोन तीन वेळेस मारलं पण होतं भाऊला घरी भाकरी नव्हती म्हणून ते पेन्सिल खात होता आता भाकरी नव्हती खर्च करायला आपण जाऊ परत आपल्याला जायचं मीटिंगला बाळवा का मी बी तिथे येणार आहे तमाशाच्या मीटिंगला विरोधाचं कोण गेला ना यंदा आमच्या पोरांच्या बंद पाळील तमाशा कार्यक्रम सगळं बघितलं का स्वप्न ह्यांची बंद पाळील गावची अष्टमी मला पुढारपण द्यायचं भाऊ नंतर मीच बघणार आहे गावात सगळं पुढारपण तुझ्या भाऊकडून चल आपल्याला बी गेलं पाहिजे बर ह्याचं काय असेल ते मांडून ठेवा खात्यावर सरपंच मीटिंग आहे अरे मीटिंग असू दे पण त्याच्या आधी तुला बोलावलंय ना कारण यात्रा कमिटीची मीटिंग आहे सगळी एकत्र असणार विरोधक असणार आपण असणार पुन्हा काय गोळ होऊ नये इंटरनॅशनल पुढारी असणार महत्वाचा ते तर महत्वाचंच आहे पण दुसरं असं कोणते कार्यक्रम ठेवायचे काय ठेवायचं वर्गणी किती ठेवायची काय सगळं तिथे ठरलं जाईल ना पण त्यांच्या पुढे काय ठरवायची कारण आहे आपण सत्तेत कोण आहे आपण सरपंच कोण आहे मी आणि मग तुम्ही ठरवायचं त्यांच्या पुढे फक्त मांडायचं बाकी त्यांना डोकं चालवायचं नाही त्यांना म्हणायचं काय झालंय माहिती का बाकी ते जाऊ दे पण विरोधकाला दाबायचं काम तुझं मी त्याला बरोबर दाबतो पण एक लक्षात ठेवायचं कार्यक्रमाचं सगळं नियोजन हे आपलं झालं पाहिजे आपल्या पद्धतीनेच होणार त्याने किती वळवळ करू द्या किती उड्या मारू द्या उद्या तो पाटील उड्या मारेल मला ज्येष्ठ आहे मला करा अजिबात नाही सत्तेत आम्ही म्हणून तेच होणार आणि एक लक्षात ठेवायचं पुढाकार तुम्ही तमाशा ठरवायला तुम्ही आणि मीच संजू तुला माहिती ना दरवर्षी कार्यक्रमात काहीतरी गोळ होतो गोळ होऊन द्यायचा नाही त्याला बरोबर व्यवस्था करतो मी द्यायची आणि बाळासाहेब लक्ष ठेवायचं त्या दाजीला काय एक क्वार्टर दिली की कॉर्पोरेट आपलं खुडून होत आहे त्याला काय एक लक्ष ठेवायचं कोण सरपंच त्याचं नियोजन ही तुमच्या हातातच नाही तर ही 5 वर्षांनी कुत्रा विचारणार नाही आपल्याला आणि ही किती माहिती ना त्याची ती हा यासाठी काही झालं तरी हे यात्रेचं नियोजन मीच करणार आणि आम्हीच सत्तेत आहे म्हणल्यावर आम्हीच बघणार असं ठाम राहायचं तुम्ही संजू तू कानोशावर राहायचं आणि यात्रा कमिटीच माहिती का फूट पडून द्यायची नाही सगळ्या लोकांना एकत्र घ्यायचं सगळ्यांना एकत्र घ्यायचं पण कार्यक्रम आपणच करायचा चला तिथं गेल्यावर बघू अब्बाला गेले कोणी तरी राव मीटिंग मला काय माहिती माझं राव मग मी जाऊ तिकडे घरी थांबा रांबा बोलू काय या ठिकाणी अख्खं गाव जरी मला बोला म्हणत असलं तर मी बोलणार नाही कोण म्हणलं तुम्हाला बोला आता एवढं कारण ज्येष्ठ माणसांना सुभाषराव पाटीलला पण मान दिला पाहिजे तुम्ही जरी ज्येष्ठ असला तरी गावगाड्यातल्या काय 4 गोष्टी अष्टमीचा अनुभव असणारे आपले धनुकाका त्यांना विनंती आहे की यात्रेचं स्वरूप त्यांनी स्पष्ट करावं सालाबाद प्रमाणे आपण आपल्या गावची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत त्यासाठी प्रत्येकानं संयम ठेवणं गरजेचं आहे आणि कुणाचाही वादविवाद न होता आपण यात्रा करणार आहोत यात्रेचं स्वरूप असे असेल सुरुवातीला आपण देवाची लग्नाचा कार्यक्रम घेतो नंतर लग्नाच्या नंतर आपण पालखीतून मिरवणूक छबिनाचं प्रस्थापित करत असतो आणि त्याचबरोबर नंतर दुसऱ्या दिवशी तमाशाचाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला जातो आणि कुस्त्याचा कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे केला जातो आणि सर्व यात्रा चांगल्या प्रकारे न वादविवाद होता पार पाडावी अशी मी तरुणांना एक चांगल्या प्रकारची विनंती करीत आहे आणि त्याप्रमाणे यात्रा पार पाडली काकांनी काय सांगितलं युकुपियानी आणि सगळ्यांनी मिळून एकत्र काम वाटून व्यवस्थित जिथलं तिथं झालं पाहिजे गावची यात्रा जर शांततेने पार पाडायची असेल तर रामभाऊ सारखं
खंबीर आणि संयमी नेतृत्व आणि प्रभावदार व्यक्तिमत्व असलं पाहिजे. म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली सुभाषराव ही यात्रा कमिटीची पार पाडली पाहिजे. साहेबाची यात्रा माझी याच्यात गोरगरिबांचा रुपया ना रुपया ओळखण्याची, त्यामुळे कोणी जागीरदार असू नये, कोणी पोटारी कोणी व्हायचं नाही. सगळ्यांनी एकजुटीने काम करायचं. वर्गाने द्यायचे 10 रुपये आणि रुपा गाजवायचा. माझ्या सगळ्या अक्काने घरची जत्रा गेल्या तसलं बोलायचं. सर्वसामान्य माणूस असो, त्या सर्वांना पुढे घेऊन आणि संयमाने पुढे घेऊन जाण्याचं नेतृत्व रामराव करेल. गावचे सरपंच जरी तुम्ही असले तरी या गणाने पाटलांनी सांगितल्या पद्धतीने पाण्याकडे लक्ष द्या, लाईट कडे लक्ष द्या, स्वच्छतेकडे लक्ष द्या. पाहुणे रावळे आले तर तुमच्या तोंडात सांगा काय केलं गेल्या वेळेस. तमाशा आणला, तमाशात पोरांनी खडं मारलं, त्या बाईला डोक्यात लागला दगड आणि त्यामुळे मधी तमाशा बंद करावा लागला. हे चुकी जाय बरं का. एक लक्षात ठेवा, आम्ही सगळ्यासाठी लक्षात ठेवा. किती वेळ अरे ही कलावंत पोट भराने आहे तिथे आपल्या गावामध्ये. हे कशाला खरं केलं मध्ये बोलायचं ना. 8-25 वर्ष झाल्या काका आपल्या गावात विधान पुलीची जत्रा होती. दारुगोळा उडवत नाही आपण. ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण होत आहे म्हणून. आणि पैसा मिळत तर आपल्या गावात कधीच भांडण होत नाही. आता पोराने न जाणू खडा मारलाय ते चुकलं. मत आपण जत्रा पार पाडून मला पोलीस स्टेशनला उत्तर द्यावं लागले. बघा आता सगळ्या विषयावर आपली चर्चा झाली तर विषय आलाय की आपण लवकरच म्हणजे दुपारीच तमाशा ठरवायला जायचं ठरवलं. तुम्हाला वेळ असला तर तुम्ही पण चला. पण आता आपल्याला यात्रा कमिटीचा अध्यक्ष निवडावा लागतो, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जाऊ. अध्यक्ष कोण निवडायचं म्हणता तुम्ही यात्रा कमिटीचे? कोणीतरी एक जण निवडावं लागेल. प्रथम नागरिक सरपंच म्हटल्यानंतर विशेष आपल्याला. अरे ज्याला ज्ञान नाही गावातलं तुम्ही म्हणता एवढ्यावर कुस्त्या करायच्या, त्याला अध्यक्ष पण देणार नाही. न्याय माझ्या मते तुम्ही यांना पुढचा पुढे सरायचं नाही. आपलं असंच गेले सगळं. इकडे दुसऱ्या माणसांकडे बोट दाखवा. हो तरुणांना संधी त्या वेळेस. बघा काय करायचं काय नाही ज्येष्ठ माणसं ठरवतात, मध्ये बोलायचं नाही. नाही मग अध्यक्षपदानं तुम्ही पाहणं करताय, तो सरपंच तुम्ही यात्रा पार पाडा की दोघं दोघा पैकी कोणतरी एखादी गावचा पैसा तुम्ही अध्यक्ष 100% पार पाडेल. पण गाव काय गावाला पुढे घेऊन गेलं पाहिजे ना. तुम्ही नाव ठेवतात, नाव ठेवतात पाहिजे होता. सगळ्यांच ऐकून घेतल्यानंतर मला असं वाटतंय की सर्वानुमते योग्य अशी व्यक्ती आपल्या गावची पोलीस पाटील यांनीच यात्रा केली. सुचवलेल्या अध्यक्ष पदाला रामभाऊ यादव स्वतः पाठिंबा देणार होता आणि अजून एकदा मी पाठिंबा देतो. ज्येष्ठ मंडळी झाली पाहिजे, कुणाचा पण काम नाही. पोलीस यात्रेमुळे पोलीस यंत्रणेवर पण खूप ताण असतो. पोलिसांच्या विना आपण आपलं कार्यक्रम पार पाडू नाही. तर मी ठरवलं हे यात्रेने माझा मार्गदा मार खाला. तू सुदेत्रा ठेवून नको त्याने. तर काका सगळ्या विषयी आपली चर्चा झाली. आता काय कुणी वाद घालू नका, मागचं काय उन्ह धुणं काढू नका. यात्रा शांततेत पार कशी पडेल याकडे आपण सगळ्यांनीच लक्ष देऊ. छोट्या माझे तू आणले का कपडे इस्त्रीचे करून आणले का? मला जावं लागेल त्याच्या बशीला का? हे चांगले कडक कपडे देते ना. मी तसंच जाऊय. आणि मी कुठं? मग मी थांबव इथं. अरे काय झालं माहितीये का? गणा किती नाराज होतो. गण नाराज होऊन बसलाय. काय झालं माहितीये गणा, मी तिथं सगळ्यांचा कानूचा घेतला मीटिंग मध्ये, तर सगळ्याचं एकमुखाने काय आलं माहितीये का? त्या यात्रा कमिटीचा अध्यक्ष म्हणत तरुण पोरग पाहिजे, गणा झाला पाहिजे. चुलता तुझा पुढे सरकला मग आणि ओळखी द्यायच्यात. बाळू काका घरका बेदी लंकाट आहे अशातली गत झाली बघा माझी. मग मला सांगा सगळ्याच एकमुखानं फक्त मला. तिथं मागच्या वेळेस आमदार साहेबांकडे गेलो तू, ते आमदार साहेब सुद्धा काय म्हणले माहिती का? रामभाऊ तुम्ही थांबा म्हणले, आपण तुमच्या पुतण्यालाच म्हणले तिकीट देऊ.
कसं माहिती का हे बघ जाऊ दे पदात जाऊ दे मिळेल पण नात महत्वाचं या आमचो रामभाऊ मला म्हणला की तू तुझ्या तोंडावर काहीतरी म्हणला ना तू नको येऊ तिथं नाही रे तो मला नंतर म्हणला की अरे माणसात कसं म्हणतो दोघं दोघं घरातले कशाला माझ्या पैसे नरम दिलाय म्हणले गणाला म्हणाव तुझे मित्र गोळा कर आणि तिथं पोच म्हणले खरं म्हणले आणि येताना काय म्हणले माझे का तिथं कपाटातलं 2000-4000 सगळं टाकून पोरांना पण खर्च कर म्हणले तिथं तू खरं म्हणतात हो मला 100% भावावर विश्वास आहे तू अंडाव किती माणसात काय जरी म्हणे ना तर माग त्यांना माझी तळमळ असतेच मला पण म्हणत होत की गणाच्या जोडीला थांब कधी कधी तो वायबल होतो पण नको म्हटलं गाणं चांगला हुशार रे पोरका त्याच्या जोडीला काही थांबायची गरज नाही छोटे तू गाण्याबर थांबा पण हा मी त्याच्यावर येतो गावाचं स्पर्धा भरवली ना बुद्धिमत्तेची तर त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर येईल माहितीये का अरे गाणं तसं तुम्ही दोघं पण म्हटतच आहे पण आज तू माझ्या मित्राचा पटण्या म्हणून जाऊ दे असून दे एक काम कर माझं काय तेवढं घेऊन ये सगळं माझं त्यान तू सगळं आणि माझं बसायला लावायचं मान माझ्या पुढे फक्त बोलायला लावायचं मला कसे ठेवून जाते रे बर मी उरकून एवढं आलो कशाला कपडे बिपडे घालून खोटा काय कडक झाला मग काय तिथं ठरवायला म्हणजे पुढारीच मग चल जाऊ थांबले तिथे ऐका की ही टोपी कडक पांढरी कपडे नुसती कडक म्हणजे सरपंचपेक्षा खतरनाक दिसताय तुम्ही अरे मग कमी दिसलं नाही पाहिजे आपली गरीब आहे आपल्या पाशी लोकांना काय नको करणार नाही जत्रत नाही चैन आणली मी एक काय अलग छोट्या तू कशाला खोट घालता तुम्ही ला काही थांबा तुम्ही घाला का दिसतंय बघू एकदा मला नको मला त्याचे नाही आवडला का काहीतरी कर नको लागा अहो तुम्ही घाला तर बघा मला सगळे माझ्याकडे बघतील का खरंच खतरनाकच छोट्या माझ्या मागे काहीतरी दुखणं मारते चुरटी मारते मला तर अडवून खरी सांगा तुम्ही पण तिथं कसलं राहता तुम्ही बाकी अवले तुम्हाला गावात नाव असलेला तर बघा दिसाय लागलं रामभाऊ तर बाकी तुम्ही आता कसं वाटल्याला सगळ्याला आपलं तरी तरी माहिती घे आणली मित्राची म्हणाव पोहण्याची त्याचं म्हणाव मग काय तर रामभाऊ मला चप्पल टाकून आहे तोंडावर गेले गेले काय कोण टाकते त्याच्यापेक्षा मी पुढारी दिसल्या तुम्ही त्यांच्यापेक्षा वरसून दिसताय आज बरं राहू दे मला ठेवून जा त्यांचे आलच मी तू माग ना अध्यक्ष कितपर्यंत वाट बघायची शिराव रेवका गावचा कार्यक्रम म्हणलं की सगळ्यांना घेऊन जावं लागतं या मान्य की जायचं सांगू असं कसं ते आंतरराष्ट्रीय लेवलच्या पुढारी रामभाऊ येतात नमस्कार मित्रांनो आपल्या गावची यात्रा आलेली ही तर पिंजऱ्यातल्या माशांना थोडं उशीर असतोय गडबड आहे माझ्या मग एक काम असतं का गणाला कामातलं मॅनेजमेंट दिलं राहण्यातलं पाटील पैसा पाणी घेतला का अध्यक्ष तुम्ही सुभाषराव गावचं तुम्ही अध्यक्ष असला तांडा मुक्तीचं यात्रा कमिटीचा अध्यक्ष पाटील तुमच्या खिशात आहे का बरं मला सांगा मी म्हणलं होतं की बाळासाहेबाला नको तू म्हणलं असू दे सुभाषराव आलं का टायमिंगला आलं का येऊ द्या सुभाषराव येऊ द्या की बरं आता आहे का किती उशीर झाला यांच्यात मित्र येत यो यांच्या मागोमाग येणार आहेत घेऊन तुमच्याकडे सोनं देऊन टा चुरी चाळी जत्रात तुला उचलून येत्या हो रामबो सगळे घरातले शरीर कमी करून टाकली बोकडे एकून टाकली आणि डायरेक्ट डाक्याला एक मस्त पैके दरोडा पडत तुमच्या माझ्या गाडी टाळाला तुम्हाला काय रामाला बाळ्या अरे नको ते महाराज तू ठेवून आज जा का बघा कप्पी रावणार नव्हतो मी तर नाही केलं ते एवढं बाळासाहेब स्वतःच्या पैशाचे कधी पिलेलं बघितलं का तुम्ही मग मला तर असं वाटतंय की पैसे साठवून साठवून केले असेल जयंती करायचं म्हणण्यावर काटकसर करावं लागते असं उतरून चालत नाही तर पैसे पुढारपण करायचं घरातलं सगळं वाटोळं करून घ्यायचं जमणी एखाद्या
असलं राजकारण जत्रा चालू देवाच्या कामाला चालू तुला सांगतो एकमेकांवर सुरू नका एकमेकांवर सुरू नका शांततेत पार पडली पाहिजे त्याच्यामुळे एक शब्द बोलणार नाही मी जाताना मी सांगतोय सगळ्यांना पहिली गोष्ट तुम्ही चेन नीट सांभाळायची दुसरी गोष्ट तिथं गोंधळ घालायचा नाही कार्यक्रम व्यवस्थित तुम्ही म्हणाल ह्यांना सांगा सुभाषराव तिथं गेल्यानंतर तमासगीर असतात मॅनेजर असतात महिला असतात त्यांच्या पुढे गेल्यानंतर मी डायलॉग म्हणणार आमचं जगात गाव कमळेश्वर गाव आणि त्यातलं एकच नाव ते म्हणजे रामभाव 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 तुम्ही अजून एक माझी थोडीशी शंका आहे सुभाषराव तमाशा ठरवलंच पाहिजे का सरपंचगीर म्हणतो आणि तिथे येण्यागत कर नका आपल्या गता तिथं माझ्या घालू नका तिथं हॉटेल दुर्वांकूर कोळके फलटण शाकाहारी हॉटेल मध्ये मांसाहारी मागितलं ऑर्डर तर देतात सुभाषराव म्हणलं का नाही इडी लोक घेऊन आलोय आपण मुद्दाम करतो मी जेवायचं भानगडीत पडायचं नाही काय जेवण झालं एक रोटी कमी खायची गाडीकडे निघायची तू म्हणतो संगीत बरोबर आहे खरं का मला कुठं अध्यक्षपद दिलं त्यांनी मग मी सांगतो तसं करायचं सावधाना त्यांनी देऊ दे बिल देऊ द्या बोलून देखराव सुभाषराव जीवन चकीने निघलं पाहिजे आपल्याला रामराव बर शाकाहारी जेवायला काय शाकाहारी जेवणारे असतात तुम्ही काय नाश्ता करा रामभाऊ कुठे मला चिकन तंदूर मटन फ्राय आपलं व्हेज हॉटेल आहे नॉन व्हेज नाही भेटणार रामभाऊ तुम्हाला राव शेजार लोकांच्या भरतो शेजारच्या टेबलवरच्या मॅडम द्या मी तिला कुठे घेऊन आपला इथं तमाशा लोकांच्या अरे चौक आहे काय लागलं नाही काय नाही मग
मस्त जेवण झालं पाटील. वा मजा आली. चाल चिताची कढी, ताकाची कढी, कशी ही व्हाईट कढी, आमच्या मेहुणेकर हमकोमरा अशीच व्हाईट कढी आम्ही पिली. हा चांगलं लागतंय का? मस्त लागतंय. मस्त काय ही मिळत नाही, फक्त एकच मिळते. पाणी जरा गार द्या, गरम दिले काय पाटील? तुम्हाला अजिबात आकली जा भाग नाही. वाट बघतोय काय पाहिजे तुम्हाला? लिंबू पाणी पाजलं. चला बडीशेप घ्या. चला मस्त जेवण झालं बरं का? येऊ का? धन्यवाद. अध्यक्ष असताना ना अक्षरशः सोन्याच्या आमट्या झाल्या. तू तमाशा ठरवा जाणार आणि तुम्ही पैशाकडे बघताय. ए बाळ्या, अरे सोनं कशाला घातलंय? कोणाचं आणलंय मागून? कोणी नेलं खालास बिलास तुला केला? हा अरे घालावं कोणी सोनं रामभाऊसारख्या प्रतिष्ठित माणसाने? रामभाऊ बाळासाहेबाच्या गळ्याला हात घाला, वाघाचं काळेज लागतं, फाडून टाकेन की एखादं आहे ना घातलं कळायला. कसं नाही नाटकं बाळ्या, त्या रामभाऊ ना चांगलं दिसतं. तुझ्याकडे लक्ष जात ना लोकांचं. तुमच्या तो मित्र अण्णाला जाऊन मारे की गरीबाच्या असला हात होता अण्णा कसा तोडवतो काचा काचा होय आणि तुम्हाला गरीबाला मारताय. मी तुमच्या फायद्यासाठी आलो सांगा रामभाऊ. मच्छ रे तू काय काढलंय बाजून काढलंय मला? सरपंचाचे सांजेचे शहा झाले, तमाशातला नारळचे फळाचे माझे दे काळजी हो गेला ते चालत. पण सगळ्या समाजा भोळ तेज वर नारळ तुम्ही भोळायचा ते त्याचा माझ्या मान खाली गेले ना मान मोडीला तुमची रामभाऊ. अरे ह्याला मानायचं मित्र बाळ्या अजून तिला आवडते दाढी, तुला काय करायचं चांड्या?
मीच नारळ फोडत असतो बाळा, नाही त्याच तोंड फोडत असतो मी. चल दाजी इकडे का आणले तू? कुठे बघा तिकडे कुठले ते का काय झाले माहिती का? मी रामबावला म्हणत होत की बाबा सरपंच प्रतिष्ठित नागरिक असतो, प्रथम नागरिक असतो गावचा. तमाशात नारळ त्यांना फोडून दे बरोबर. तर म्हणला मी नारळ फोडून देत नसतो म्हणला सरपंचाला. आणि सरपंचाने नारळ फोडला पुढचे पंचवर्षी सुद्धा सरपंचच गेल. काय झालं तर मीच नारळ फोडणार. माझा तुम्हाला एक सल्ला राहील, जीव गेला तरी चालेल. तमाशात नारळ तुम्ही फोडणार काय सरपंचाला? माझं बाबा मी सांगायचं काम केलं, मी काय तुमच्यात भांडण लावत नाही. आणि भांडण काय पाहत आम्ही पाया पडतो फोडणार. मला तर रक्त बघितलं की माझी साखर वाढती. एकदा भांडणार मला घेऊन जातो. भांडणं करत नाही हो, त्यांनी तर आडवा आला. माझं नाव सांगा अजिबात नाही, तुम्ही काळजी करू. जवळचं आहे म्हणून सांगितलं. जाऊ मग. कोरोना संपल्या सुभाषराव परत तमाशे आले परिसरात. आपल्याला कोणी नाही म्हणून आपण ठरवू म्हणतो. तर मॅनेजर ठरवत का? मॅनेजर आहे का तिथे? निश्चय बोर्ड लावले तर कोण तमाशगिर दिसतो? बर एकंदरीत आम्ही पारमळती तालुक्यातलं कांबळे शहर बर बर तिथन सगळी यात्रा कमिटी जी आलेले ते मागचे बर बर. आणि त्यातले त्यात मी सगळ्यात शहाणा असल्यामुळं ही माझ्या वृषभ घरच्याने पाठवलेली होती. आम्ही कोण आहे यात्रा कमिटी? त्याच्या तुम्ही बघ मग धमाके बोलतोय ना कोण तरी रामभो आपली लायकी त्यांना दाखवलं. आपला तमाशेती बघतात तारीख सांग मला. ह्याच्यात सोनं कुणाला दिसतंय तुमच्याच माहिती. जाऊ द्या कार्यक्रम असतो. हजेरीचा कार्यक्रम करायला लागेल. आणखी नंतर 4 वाजता कुस्ती असते द्या. आणि संध्याकाळी पण कार्यक्रम पाहिजे आपल्याला. माझी एक शंका आहे, हजेरीचा कार्यक्रम माशा पण असतात नाचत माशा असतात. अहो नाचत माशा नाही, नाच तमाशे. माणूस तुम्ही घेऊन साईडला जाऊ, मी ह्यांच्या संग बोलतोय. गावच्या आब्रू काढू राव माणूस. दुसरे पुढे आब्रू काढून येऊ ना. तुम्ही सडकी ना मी बोलतात पाटील. काय हे तांटा मुक्ती जरा उलटी नको काय व्यवस्थित जर आम्हाला तमाशा ठरवायचा आहे. आणि गाव तसं आदर्श गाव आहे आमचं. आजपर्यंत ना 7 वर्षात कसलाही तंटा नाही. आमचं गाव सुद्धा ना एखाद दुसरा पण गावचे पोलीस पाटील, हे गावचे सरपंच, हे त्यांचे सहकारी संचालक आणि ग्रामपंचायत. बर का 2 कार्यक्रम आहेत तुमचे? कार्यक्रम व्यवस्थित. 15 ते 20 लेडीज आहेत पुरी तान्या बांधपुरी. आता पब्लिकला खा लागते मला. लाइटिंग डेकोरेशन करायचं. 4 गाड्या आहेत. अजून काय पाहिजे? फिरत स्टेज हा बरोबर आहे सगळं व्यवस्थित. असू द्या मला सांगा तारीख बघा. किती नंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रम पाहिजे आम्हाला? कितीच्या नंतर दुसऱ्या दिवशी 2 कार्यक्रम दोन कार्यक्रम संध्याकाळी.
काय तरकर मध्ये माझा आहे का माझे सल्ला आहे तुम्हाला हितला जी काळजाचा ताळ होत जेवढं जेवढं तमाशा आहे ना गावातला कोमणाला मध्ये करा बस बस झाली का बोलले आहे तुगडी बरोबर आहे का तमो ह्यांनी सांगितलं काळजाच्या केंद्रावर जेवढे तमाशा असतात तेवढं नाचो गाण्याला राहिले पाच एकरीला गेला भांडण तमाश गेला निमिटो याचे इतकं तुमचा नालकपणा त्यांना सांगितलं की सात वर्षात एक सुद्धा तंटा कार्यक्रमाचे पोस्टर बाय असं ना पोरगी नाचायला तर नको आम्हाला तुमचा तमाशा बाबा नको 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 अहो सुभाषराव ह्या पोरीला लांबावणे खाल्लं दोन वर्षापूर्वी खाला मारलं तर तिनं वरण चप्पल फेकून मारले रामबावच्या तोंडाव माहिती का ए बाया माझ्या काही आरोप करू नको अरे तमाशात नाचणारी वृत्यांगणा बिगर चप्पलची नसती माझ्या काही आरोप करू नको बाया अजय मी म्हणतो मारली खाली चप्पल तिला वाटलं असं माझी चप्पल तुटली माझ्या भावाकडे माप द्यावं आणि मी आणली असती काय करते पण खडं मारायचंच कशासाठी खडं मारायला अवघ्या कलागुणी पुरी सुरी आपल्या गावामध्ये जत्राच्या निमित्तानं कलागुण दाखवले तिथे त्याला खडं नाही मारायचं हे तमाशी लोक संस्कृती आपण जपूनच केली पाहिजे सगळ्यांनी बरं आता बघा गिराय चालू आहे आम्हाला तुम्ही लय वेळ काय घेऊ नका आम्हाला पटकून सुपारीचं पैशाचं काय बोला गरज नसते ना आम्ही तुम्हाला मुमांगी किंमत देणार होतो दुसरं काम तसं ना बाळासाहेब आता तुम्हीच म्हणता सोन आहे दत्ता माळिका हे कोण आहे हे सूर्यकांत चंद्रकांत विरलेकर मंडळाला काय असेल तारीख आखी दिल्यानंतर काढा काही रक्कम दोन कार्यक्रमाचे 151,000 रुपये होते म्हणजे आपल्याला 50,000 रुपये लागतील छबिन्याला आणि कुस्त्याला 1-1,00,000 रुपयाच्या कुस्त्याला आला असलेल्या जमवून टाको काय करा तुम्हाला आम्ही 75,000 रुपये देतो आणि 75,000 रुपये द्या तुम्ही आणि खेळ करा जेवण चांगलं देतो मस्त पैकी कमी पैसे कसं कमी कमी पैसे तमाशा करायचा आज 2 वर्ष झालं आम्ही बसून आहे आम्ही राव कसं कसं आम्ही कर्ज सावकारा कुंट काढतोय लेकरं बाळ जगावतोय आता स्वतः म्हणलं तर आम्ही बिगवणला मासं घेऊन येतो आणि विकतोय तवा पोट पाणी आमचा चाललाय 2 वर्षापासून तमाशा बंद आहे बंद आहेत यात्रा उत्सव बंद आहेत तमाशा कलावंतांच्यावरती काय वेळ आली हे संपूर्ण महाराष्ट्र उपाशी मिळली कोरोना काळात ह्या तमाशा कलावंतांना सांगा की आपल्या जे तमाशावाले आहेत त्यांचे कुटुंब वाचवलेत कुटुंब जगवलं मग तमाशाला आपणच उभारी दिली पाहिजे तमाशा ठरवायला मी म्हणायचं मी सरपंच मी पाटील माझ्यावर लय सुवर्ण झाके हाणायचा आणि त्यांची राळ करायची वेळ एवढ्या तेवढ्या तुम्ही तमाशे गेले लोक कोरोनाच्या काळात अडचणीत होते तेव्हा कोणाला मदत केली का पाहिजे महाराष्ट्र शासनाकडे रंगवणी आवाज उठवला राजाश्रय मिळाला पाहिजे बरोबर आहे पाहिजे आपला कार्यक्रम आता 151,000 ठरला 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 बरोबर ठरला आता फक्त माझी एक शंका म्हणून विचारतोय शंका
समजा स्टेजवर संध्याकाळचा कार्यक्रम चालू झाला तर स्टेजवर नारळ आपल्याकडनं जास्त बोलायचा या गावचं शिक्कामोर्तब झालं की लगेच तुम्हाला ॲडव्हान्स लगेच पैसे इतर तमाशाच्या छावणीत नारळ फोडायचा विषय काढू नका मी फोडणार तूच फोडणार तू भाव काकी सारखी दिसती आपल्या तमाशा करू नको बोलावली मला आवडली म्हणजे ती घेण्याची वस्तू नसती तमाशा आणायचा का नाही तुम्हाला त्यांनी मारलं मारलं तुला मार खाला रामभाऊ काय करताय ती जत्रेचा सीझन नटतोय तुम्ही मी नटा थोडस जत्रेचा सीझन नटायचा काही संबंध आहे का तुमच्या गोंधळामुळे तमाशा यात्रा सगळी कॅन्सल झाली राव तमाशीची तयारी चालली वग नको आपण करायला राव
मी अगोदर सांगितलं होतं की वाद घालू नका रामभाऊ. झालं का नाही झालं का तुमच्या मनासारखं यात्रा कॅन्सल होती ती? सुभाषराव, ज्यांच्यामुळे यात्रा कॅन्सल होती त्यांना आसक्यांना जाऊ विसरा ना. हा काय म्हणतो असं? ऐका थोडशा, मी सरपंचांच्याकडे संजू मेंबर कडे गेलो होतो, आता जाऊन आलोया. त्यांना दिसल तिथं मारणार आहे. ऐका की त्यांना यात्रेच्या संदर्भात सांगितलं, एक तर 2 वर्षात यात्रा आली, पाहुणेरा वेळी येणार आहेत. जर आपल्या गावची यात्रा कॅन्सल झाली तर पंचकृषीत आपल्या गावचं नाव जाईल. त्यांना पण ते पटले, ते म्हणले खरंच चुकीचं झालंय, आम्ही एक पाऊल मागं सरतो पण यात्रा आपण सुरळीतपणे पार पाडू. मग आता तुम्ही पण रामभाऊ आपण सगळ्यांनी मिळून एक पाऊल मागं सरलं पाहिजे का नाही? आणि तुम्ही तर त्यात गावचं प्रतिष्ठित नागरिक, गाव लेवलचं इंटरनॅशनल पुढारी. सुभाषराव, नालायक माणसं चांगल्या कामात माघार घेत असतील तर मी तर सज्जन प्रतिष्ठित माणूस. तुमच्या काळात किती भारी यात्रा पार पाडल्या तुम्ही. नाही यात्रा झाली पाहिजे, कुस्त्या झाल्या पाहिजे. सुभाषराव, तमाशा सुद्धा शांततेत पार पाडला पाहिजे आणि आपण नटलं पाहिजे. त्या दिवशी बघू चेनी ही सगळं आता घालणार दिसायला पाहिजे. आलोच बघा आता यात्रा कशी. बरं मी पण पाटलांच्याकडे जातो आणि ते तमाशा हे सगळं ठरवू आणि व्यवस्थित कुस्त्या पार पाडू. आपल्या गावचा आदर्श सगळ्या गावांनी घेतला पाहिजे. छोटे, तुझ्या वार्डातल्या सगळ्या माणसांनी वर्गण दिली का? हे आमच्या घरात दिली बाबा. तुझ्या घरापुरतं नाही बोलत मी, बाकीच्या वार्डातल्या सगळ्या माणसांनी दिली का? जर कोण जर बिना वर्गण देत तमाशी मिमाशा बघायला आलं ना, तिथं झाडवा पाडून तुडवी लेख्या खाला दिली. एवढा खर्च मोठा केला म्हटल्या. एवढा खर्च माझी तुम्ही दिली का वर्गणी? 51,000 रुपये वर्गणी दिली एकट्या पट्ट्यानी. मी 51 रुपये नाही, 51,000 मी 51 आणि भाऊनी 51. 1,02,000 आमच्या घरात नक्की गेल्यात. अरे 2 रुपये खर्चायचं म्हणलं तुम्हाला जीवाला येताना. 2 रुपये खर्चायला वर्गणी वाचना तुमच्या सारखं. आम्ही लाईटिंग बिटिंग सगळं बघायला लागलं आपलं. अरे आपण आहे ना बघायला, बाहेर गावची पोरं दंगा बिंगा करायला लागली ना, तिथं तोडवायची तोडवायची बसा. आता तोडवत तोडवत ना, बाहेरच्या पोराला आवाज करून द्यायचा ना, शिट्टी जरी मारली ना तिथं तोंड दाबायचं. आम्ही येतच नसतो तुमच्या. गावकरी यात्रा कमिटीला रंगमंचावर आमंत्रित करतोय. त्यांनी श्रीफळ वाढवून या शुभ कार्याला प्रारंभ करायचा आहे. मी यात्रा कमिटीला रंगमंचावर आमंत्रित करतोय. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज आपल्या गावामध्ये आणलेला कार्यक्रम माझ्या पुढाकारातून झालेला आहे. निश्चितपणे मीच नारळ फोडणार आहे आणि शांततेचा सहकार्य गरजेचा आहे. कोणी उठून ती गाणं केला एकाला सुट्टी देणार नाही. तुमच्या मी माहिती सांगतो, तुमच्या मी माहिती सांगतो. तू आज आनंद भाऊ करे जय शिवाय जय होती गावाचं नाव पुरा करण्यासाठी त्यांनी 25 शाखा ऐकली. त्या दिवशी गावामध्ये राजा पाच फके त्याने फके नाव पुरा करे. सरपंच असला सरपंच असला तरी दहा गावातील मुका बघायला नाही करायचं. अध्यक्षांना समजून सांगायचं. एवढा गोंधळ घालून तुम्ही 5 रुपये जास्त आमचे. आपण कुणा करायला
तुम्ही तर चांगल्यानं बोलत नका, नाही तर सुटी जाणार नाही सुभाषराव, मला तर काही करू शकत तमाशा तमाशा करणार तुम्हाला. ओ पाटील असे झाले या घराने सगळ्यांना विनंती करतोय, गावाने गोरगरबाने रुपयाला रुपये दिलेला आहे, नीट कार्यक्रम सुखाने बघून ऐकायला माता भगिनी बसलेल्या, जर एखाद्याने त्या 10 रुपये धंगा मारतोय मारले औषधी तुम्ही काय करून 10 रुपये चालाय काय केलं आमच्या उजडायला लागला आता झाला, तमाशा पार पाडला, शेबिना झाला, यात्रा झाली, कुस्त्या झाल्या, आता तरी आपापल्या घरी जाऊ. 4 दिवस झालं मी झोप नाही माझे, अक्षरशः घरदार सोडून वर्गाने कोळा करणार यालाय माझं येळ. त्यासाठीच बोलावलंय सगळ्यांना, किरकोळ काही गोष्टी वगळता आपली गावची यात्रा एवढ्या शांततेत पार पडली की आपल्या गावचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे. लोक वर्गणीतून यात्रेच्या वर्गणीतून मनोरंजनाचे करमणुकीचे कार्यक्रम झाले, यात्रा पार पडली आणि त्याच पैशातून पाण्यावरती पण काम केलं, पाणी टंचाई दूर करण्यासाठी पण आपण दोन्ही हेतू साध्य केलं. खरंच लागणार आहे, नुसता तमाशा करून पोट नाही भरणार आहे, सुधारणा नाही होणार, तमाशा ठेवलाच पाहिजे. एकाच काम करणार तुम्ही तमाशा कलावंतांनी पण काम खूप छान केलं, चांगलीच असतात कुस्त्या, कुस्त्या तर बघण्यासारखे. ओ सुभाषराव कुस्त्या झाल्या कशामुळे पार पडलं, बारीक लक्ष होतं माझं सगळ्या माणसांच्या
कोण काय चुकीचा वागतो का धोपडीत टाकले असते आकारात कशाला पळत होता तुम्ही बारीक लक्ष होतं का असं करत होता तमाशा पुढे त्यात तुमच्या घराने जोडा नाही पण केलं बरोबर तुमचा नाच झाला आणि हो माणूस बळाचला मी दापा येतो पोरांना गप असा येतो कंट्रोल मध्ये राव राम भाऊच्या बाईने सापकीने टाकल्याचे तोंडात माझ्या कानात म्हटले कोण का डुक्कर बसलाय तुझ्या कानात मला म्हणले ते तुझ्या कानात थुकले पण मी बोलतो मी माझं टेन्शन केलं कारण पोलीस एकही आला नाही गावामध्ये तरी जत्रा झाली आणि विशेष म्हणजे विद्युत मंडळाचा आभार मानला पाहिजे लाईट गेली नाही आपल्या गावामध्ये आणि आरोग्य खात्याने सुद्धा चक्कर मारली सांगा की सरपंच मी ते सांगतोय रामबाबूंनी सगळ्या फिल्डिंग लावली हॅलो बरोबर पुढारी बरं आमचं बी सहकार्य होत मला शंका विचारू मला रामबाब एवढा मोठा कुस्तीचा आकार झाला पण तुम्ही गणाला का कुस्तीसाठी आणला नाही सुभाषराव गणाचा पाय मुरगळा होता आणि दुसरी गोष्ट गण मोठमोठे आकडे पार पाडतोच ना कुस्त्या मारतोच की तुम्हाला माहित ना का पाय मुरगळा म्हणून येऊ शकला नाही तुम्हाला रामभाऊ काय माहितीये का तुम्हाला देवाने अकल कमी दिली काय करायचं असतं कुस्त्या किती महाराष्ट्रभर खेळा ना तरी तुमचा गाणं आपल्या गावातल्या आखाड्यात खेळायला पाहिजे आणि तुम्ही मला मान्य त्याचा पाय मुरगळा होता मी सांगतो पुढच्या वर्षी दुसरी गोष्ट आव्हाला चांगलं आहे गाणं पाहिजे हिशोब पण गावाला द्या आव्हा छापा तुमचा पारदर्शक कारभार गावा पुढे या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो की इथून पुढे गावातला कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असेल तर आपण गट तट राजकारण सोडून बाळासाहेब आपण सगळ्यांनी एकोप्याने येऊ आज या ठिकाणी संकल्प करू काँग्रेस